नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याबरोबर प्रदीप आहे, आदिती आहे आणि गोपाळ आहे। तर आता आपण प्रदीपला विचारूया, आपण आता एक्झॅक्टली कुठे आलेलो आहे। हाय प्रदीप। हाय। आता आपण कुठे आलोय जरा दर्शकांना सांग। आपण आलोय आता ऍक्च्युली भदरगडला ट्रेक करायला आलोय। तर सर्वप्रथम आपण खांडसला आलोय आणि खांडसवरनं गणपती गणेश घाटाने आपण भदरगडला चढणार आहोत। ओके ओके। आणि हा गोपाळ आहे। हाय गोपाळ। आता आपण कुठल्या वाटाने जाणार आहे हे सांग। आता आपण इथे पुढे एक आदिवासी गाववाडी आहे काठेवाडी म्हणून। तर काठेवाडी गावात आपल्याला दोन रस्ते लागतील, गणपती घाट आणि एक सिडी घाट। तर आपल्याला गणपती घाटाने जायचं आहे। ओके। आता आपण गड बघूया। आता ही जी वॉल आहे ही पूर्ण भीमाशंकर वॉल आहे आणि इकडे जो तुम्हाला दोन सुळके दिसत आहेत, हे जे दोन सुळके आपल्या समोर दिसत आहेत ते शंकर आणि नंदी सुळके आहेत। तो पदरगड आहे, त्या खाली आता हे लाईट थोडं डाऊन आहे, क्लाउडी वातावरण आहे, त्याच्यामुळे दिसत नाही आहे नीट। तर आता आपण तिकडे जाऊया आणि अजून आपल्याला काय काय टप्पे लागतात ते आता बघूया आपण। चला तर मग। पदरगडावर जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे लागते। कर्जतून खांडस या गावी तुम्हाला साधारणतः 14 किलोमीटर अंतरावर यावे लागते। कर्जतून खांडसला बसने अथवा रिक्षेने जाण्याची सोय आहे। खांडस गावातून शिडी घाट, गुगल घाट आणि गणेश घाट या 3 वाटांनी भीमाशंकर गाठता येते। त्यात पदरगडला जाण्यासाठी गणेश घाट हा एक मार्ग आहे। आपला पदरगडचा ट्रेक आता चालू झालेला आहे आणि समोर दिसतोय तो पदरगड बघूया आपण। इकडनं सूर्योदय होतोय। मित्रांनो, हा रस्ता चाललाय पदरगडला आणि मला तुम्हाला हे दाखवायचंय। हा जो तुम्हाला इथे पॉइंट दिसला, तिथे गणपती मंदिर, आपण असं फिरून पहिले गणपती मंदिरच्या इथे जाणार आणि इकडनं वरती येणार आणि पठार पूर्ण चढणार। मंडळी, आता आपण गणपती मंदिरापाशी आलेलो आहोत। गणपती बाप्पाचं पहिले दर्शन घेऊया आपण। 20 मिनिटाची चढाई केल्यावर गणपतीचे छोटेसे मंदिर लागते। पूर्वी या मूर्तीची स्थापना पेशव्यांनी दगडी चौथऱ्यावर केली होती। कालांतराने गावकऱ्यांनी इथे कौलारू टुमदार मंदिर बांधले। मार्गात लागणाऱ्या या मंदिरामुळे या वाटेला गणेश घाटवाट म्हटले जाते। आता आमची इथे नाश्त्याची तयारी चालू आहे। आदितीने भेळ आणलेली आहे। आदिती, काय भेळचा प्रोग्राम दिसतोय आज? हो, भेळ आहे आणि तिकडे बघा। आता शेफ येते, कटिंग करतोय प्रदीप, कांदा कट करतोय प्रदीप। आता आपल्याला इकडनं वरती जायला किती वेळ लागेल साधारणतः? 2 तास। तर इकडनं 2 तास आपल्याला लागतील। आता आम्ही नाश्ता करतो, बघूया आपला आता पुढचा प्रवास कसा राहतो। मंदिराचं दर्शन घेऊन एक इकडनं एक रस्ता जातो आणि इकडनं एक शॉर्टकट आहे। तर आता आपण शॉर्टकटने जाऊया वरती। आपण वर आलोय मित्रांनो। आता इथून आपण जे मगाशी पठार बघत होतो जिकडनं आपलं ट्रॅव्हल पॅच मारायचं आहे ते आता पठार आपण आता पोचलोय। इकडे ह्या पठारावर पोचलो, आता इकडनं आपल्या पुढे चालत जायचं आहे। इथे यांनी बोर्ड लावला तो बघूया। तुम्हाला जो प्राणी दिसतोय शेकरू प्राणी आहे, हा अतिशय दुर्मिळ आढळतो ह्या जंगलामध्ये, इथे आढळतो। हे वाय, आता इथे भीमाशंकर अभयारण्यातसुद्धा बोर्ड लागलेला आहे, इथे पर्यटकांना काही सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघूया। आता हे प्रॉपर आपल्याला डेन्स जंगल लागलंय भीमाशंकरचं। जंगल वाटेने पुढे आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचंय की इथे वाटेमध्ये बघा कचरा पेटी ठेवलेली आहे।
मी नेहमी प्रत्येक ट्रेकला सांगतो की कुठलेही याच्यामध्ये प्लॅस्टिक किंवा चॉकलेटची पाकिटं, रॅपर, लेसची पाकिटं कुठेही फेकू नका जंगलामध्ये. प्लास्टिकच्या बॉटल टाकू नका, आपल्याबरोबर ठेवा. नाहीतर असे तुम्हाला समजा कचरापेटीत दिसत असेल तर त्या कचरापेटीत टाका. पण निसर्गाला धोका होईल, ज्याने निसर्गाला हानी पोचेल ते तुम्ही बिलकुल काही करू नका. तर जो काय कचरा असेल तो टाकण्यासाठी आणि इथे ही कचरा पेटी बसवलेली आहे. पुढे जाऊया आपण. आता गणेश घाटापासून भीमाशंकरकडे व पदरगडकडे जाणाऱ्या पायऱ्याची सतत ये जा असल्यामुळे चालताना हा मार्ग स्पष्ट दिसतो, त्यामुळे आपली कुठलीच दिशाभूल होत नाही. मित्रांनो, आपल्याला खाली जो पदरगडचा सुळका दिसत होता तो आपल्या समोर इकडे ही पायवाट आहे. इकडनं सरळ गेल्यानंतर तुम्हाला मागे ही जी वॉल दिसते ती भीमाशंकरची पूर्ण वॉल आहे. मागे पदरगड दिसतोय आणि पदरगडामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर या इथे जे आहे इथे गुफा दिसत आहेत आणि इथे आपल्याला झेंडा दिसतोय. तर आपल्याला त्या झेंड्यापर्यंत जायचं आहे आणि त्या गुफेमध्ये जायचं आहे. चला तिथपर्यंत आता जाऊया आपण. हा वाटेवर आपल्याला एक बोर्ड लागला आहे. अतिशय सुंदर सूचना दिली आहे त्यांनी. गडावर ऐतिहासिक वास्तू, तटबंदी, बुरुज, महादरवाजा, मंदिर व इतर पुरावशेषांवर कोणत्याही प्रकारचे लिखाण करून पुरावशेष विद्रूप करू नये, तसेच गडावर कुठेही कचरा टाकू नये. हे खूप महत्त्वाचा हा मला मुद्दा वाटतो, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेला तर दगडावर बरेचसं पेंटिंग केलेलं असतं, काही लोकांनी आपली स्वतःची नावं लिहिली असतात. अतिशय चुकीचं हे, तर असे कुठल्याही प्रकारचे कृत्य कुठेही गेल्यानंतर तुम्ही करू नका. आणि इथे याच्या बाजूला जर बघितलं तर इथे विहीर आहे. पुढे 20 ते 25 मिनिटं चालत गेल्यावर आपल्याला पिण्याच्या पाण्याने भरलेली विहीर दिसते. वाव. मित्रांनो, विहिरीच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे दोन वाटा दिसतील. हे बघा, एक वाट इकडे गेली आहे आणि एक वाट इकडे गेली आहे. ही जी आहे ती पदरगडकडे जाते आणि ही जी आहे ती भीमाशंकरकडे जाते. बरेचसे जण भीमाशंकरला जातात, ते इथपर्यंत येतात आणि इथून पुढे जातात. आता आपल्याला पदरगडकडे जायचं आहे, तर आता आपण पुढे जाऊया. आम्ही इथे जरा रिलॅक्स होतोय. आदिती इथे बसली आहे. आदिती, तर रिलॅक्स हो जरा. हां, आता आपल्याला क्लाइंब करायचं आहे. त्यानंतर गोपाळ आहे आपल्याबरोबर आणि प्रदीप. आता आपल्याला इकडनं काय प्रोग्राम आहे सांग जरा. आता थोडंसं आपल्याला अंगावर येणारा चढ आहे, आता या झाडामुळे दिसत नाही. आणि पुढे आपलं जे क्लाइंब आहे, जी चिमणी आहे, ती थोडं वर गेल्यानंतर एक छोटासा एक पॅच, त्याच्यानंतर मग चिमणी आणि मग आपण टॉपला जातो. चिमणी म्हणजे काय प्रेक्षकांना सांग पहिले. चिमणी म्हणजे काय? चिमणी म्हणजे असं की दोन रॉकच्या मध्ये आपल्याला दोन हात आणि दोन पाय याचा असं वापर करून जे वर जातो, ह्या टेक्निकला चिमणी क्लाइंबिंग. चिमणी क्लाइंबिंग म्हणतात. ते आपल्याला करायचं आहे. हा, ते करायचं. तुझा वाटतं किती फुटाचा पॅच असू शकतो? जे 10.5 फुटाचा पॅच असेल, मोठी चिमणी नाहीये, पण वरती गेल्यानंतर एक बोल्ट सुद्धा आहे, त्यामुळे त्याला आपण रोप बांधून सगळ्यांना वरती जाता येईल. ओके ओके, ठीक आहे. आता आपण बघूया चिमणी क्लाइंबिंग आपल्याकडनं कसं होतं. आपण एवढं वरती आलो आहोत आणि आता इकडनं आपल्या चिमणी क्लाइंबिंग करायचं आहे. तर इथे हा जो पॅच आहे तो चिमणी क्लाइंबिंगचा पॅच आहे, तो आपल्याला आता करायचा आहे. चला तर मग. पदरगड हा छोटासा ट्रेक असला तरी अवघड आहे. किल्ल्याच्या पायऱ्या काही ठिकाणी उद्ध्वस्त केल्या आहेत आणि चिंचोळ्या भागातून चिमणी क्लाइंबिंग करण्यासाठी किंवा रोपच्या सहाय्याने चढण्यासाठी गिर्यारोहकांच्या बरोबर येणे येथे योग्य राहील. Thank you.
ती आता वर आलेली आहे आणि आपल्याला ह्याच्यामधनं चिमणी क्लाइम्बिंग करायचंय. ह्याच्यामधनं आपल्याला वरती पास होऊन जायचं. प्रदीप आता वरनं रोप टाकतोय, तर या दोरीच्या सहाय्याने आपण वर चढणार आहोत. आधी तुला काय वाटतंय, आता इथपर्यंत आपण आलेलो, आता आपण चिमणी क्लाइम्बिंग करणार आहे. ज्याच्यासाठी आलेलो आहेत अशा शूर, धाडसी, भयंकर, भयानक आणि खतरनाक आणि शूर. अरे काय शूर, किती वा तेज तेज चढाईची आता आपण सुरुवात करणार आहे. तर आता आपल्याला ती कशी झेपतीये ते आपण आता बघूयात. नक्कीच. तर आता आम्ही दोघेही चढाई करणार आहोत, तर हा व्हिडिओ बिलकुल कोणीही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण या ह्याच्यातनं खड्ड्यातनं आपण वरती आलेलो आहोत आणि आपल्याला आता जायचं आहे. हे बघा, इथे आपल्याला पूर्ण आता दरी दिसतीये आणि इथून आपल्याला आता रोप टाकली, इकडनं आता वरती जायचं आहे. तर चला तर मग आता आपण वर जाऊया. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की आता आपण रोपने क्लाइम करून वर आलेलो आहोत आणि आता आपल्याला वरती जिथे गुफा आहेत आणि पाण्याची टाकं आहेत तिथे आता आपण जाऊया. आता आपण एक छोट्या गुहेपाशी आलो आहोत. हे बघा, आपल्याला इकडनं असं आता वर जायचं आहे. इथे आपल्याला छोटी गुफा लागली आहे. इथे गुफा आहे. प्रदीप, आपल्याला इकडनं किती वेळ लागेल अजून वर जायला? 10 मिनिटात ना. ओके, आता इकडनं वर गेलं की झालं लागेल. झालं की आपल्याला गुहेत जायचंय, वरती पाण्याची टाकेत ते बघायचे आणि शंकर नंदी सुळके वरती.
क्लास आता आपण खमला वरती आलेलो आहोत आणि हे जिने आता आपल्याला चालू झालेले आहेत आणि इकडे जर बघितलं तर इकडनं आपल्याला दरी दिसतीये आणि इकडनं दरी दिसतीये आणि आपल्याला जायचं आहे या जिन्याने. आणि तुम्ही बघितलं तर इकडनं पण आपल्याला जिने दिसत आहेत या पॉईंटवर जायला वरती आणि आपल्याला जायचं इकडनं. चला तर मग आता आपण जाऊया. एकदम आता आपण पदरगडच्या एकदम टॉपला आलेलो आहोत आणि जर इकडनं जर बघितला तर हा व्ह्यू बघा जबरदस्त. ही पूर्ण जी आहे ती भीमाशंकर वॉल आहे आणि इथे आपला जो खानला सुळका दिसत होता तो हा सुळका आहे आणि इकडनं व्ह्यू बघा क्लास. आज खूप भारी नशीब आहे की आपण आलो आहोत आणि ऊन नाही आहे आणि आता इथे पुढे आल्यानंतर आपण बघूया. आता इथे पाण्याची टाकं आहेत तेव्हा इकडे पाण्याची टाकं आहेत पण ही कोरडी आहेत. इथे एक आहे थोडं पुढे आला तिथे पाण्याचं टाकं आहे तेव्हा पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. आता आपण इकडनं आलो आणि इकडे आपल्याला जे दोन सुळके दिसत होते तिथे दोन सुळके आहेत शंकर आणि नंदी आणि इकडनं ही पूर्णपणे आपल्याला दरी दिसतीये. आता इकडनं आपण हा ट्रॅव्हल पॅच थोडासा पुढे जाऊया आणि तिथे गुफा आहेत गुफेमध्ये जाऊया. आता पोटामध्ये कावळे ओढायला लागलेत तर जेवण करूया. जेवण आपण खाल्लं आणलेलं आहे आणि जशी एनर्जी येईल थोडा आपण इथे विश्राम करू सगळ्या निसर्गाचा आपण मजा घेऊया आणि नंतर मग खाली चालायला जाऊया. तर चला तर माझ्याबरोबर पुढे. आता आपण शंकर आणि नंदी याच्या मधोमध आहोत. हे बघा इथे एक सुळका दिसतोय आणि हा एक सुळका आहे. पाण्याची टाक आहे इकडे व इकडे एक पाण्याचं टाक आहे. हे पाणी प्यायचं आहे अतिशय शुद्ध पाणी आहे. हा मस्त पाणी एकदम अतिशय गार पाणी एकदम. एवढ्या वरती पण पाण्याचा साठा आहे हे खरंच नवल आहे. आपण खूप सारे एक्सप्लोर विथ जयगुरुदेवमध्ये गडकिल्ले फिरतो तर बऱ्याचशा गडकिल्ल्यावर पाणी अजूनसुद्धा अवेलेबल आहे. अतिशय सुंदर अशी रचना आहे की पाण्याचा साठा
करून ठेवायचा. बस किल्ला कोणी व कधी बांधला ही माहिती उपलब्ध नसली तरी सिद्धगड, तुंगी, कोथईगड व भीमाशंकर घाट मार्गावर वचक राहण्यासाठी हा टेहळणी किल्ला निश्चितच बांधला असावा. आता आपण गुफेपाशी आलो आहोत आणि आपल्याला इथे एक दादा भेटलेत. तर दादांना ते फॉरेस्टमध्ये आधी इथे होते तर त्यांना बऱ्याचशा इकडच्या घाटवाट्या माहिती आहेत, तर त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. धुंदा सुपे. धुंदा सुपे. आता मला सांगा, आता आपण पदरगडच्या गुहेपाशी आहोत आणि पदरगडला येण्यासाठी कुठल्या कुठल्या घाट रस्ते आहेत? समजा मुंबईकडनं यायची झाली किंवा आपल्याला भीमाशंकरच्या तिकडनं यायची झाली तर कुठल्या कुठल्या घाट रस्ते? पहिल्यांदा मुंबईवरनं यायचं झालं तर खांडसवरनं गणपती घाट आहे. बरं. एक शिडी घाट आहे पदरगडचा. पलीकडे बैल घाट आहे भीमाशंकरला जाण्याचा. त्याच्या जांबरूकमध्ये रस्पा बीटमध्ये तिकडे वाजंत्री घाट म्हणून खेचोबाचा घाट. बर. एक आंबेनळी याच्या बॅक साईडला येतो का? हो हो आंबेनळी. बर बर आंबेनळीतनं. हो आणि एक खेचोबाचा घाट आहे. बर. म्हणजे बऱ्याचशा घाट रस्ते आहेत इकडे येण्यासाठी. बरोबर. आणि तुम्ही फॉरेस्ट खात्यामध्ये कधीपासून होते आणि काय? 92 पासून. म्हणजे या भीमाशंकरच्या? भीमाशंकर. अरे वा. आणि मग आता रिटायर्ड आहात? हा 19 मध्ये रिटायर झालो. बर बर. धन्यवाद माहितीबद्दल. थँक्यू. थँक्यू. आता गुहेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता इथे पहिले पेट पूजा आपण करूया. गोपाल दादाने आपल्या जेवणाची सोय अतिशय उत्तम केलेली आहे. फ्लॉवर मटारची भाजी, भाकरी आणि आधी तिने स्पेशली पुरण्याच्या पोळ्या आणलेल्या आहेत होळीच्या निमित्त. तर आता याच्यावर सगळेजण आपण ताव मारूया आणि खाली जायला लागूया. आमचं जेवण झालेलं आहे आणि रेस्ट घेतलेली आहे. आता गुहेतनं आम्ही आता निघतोय. तुम्हाला मेन सांगायचं आहे, जो समोर तुम्हाला दिसतोय हा सिद्धगड आहे आणि आपल्याला ह्याच्या मागे कोथईगड पण दिसतोय. कोथईगड आता बघूया आपण. आता आपण व्हिडिओ इथे थांबवतोय आणि अजून सुद्धा चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकजण, बाय बाय.